ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गुहागर मध्ये जमीन व्यवहारातून सॉफ्टवेअर इंजिनिअरची फसवणूक, बनावट कुलमुख्यत्यार तयार करून जागा काढली विक्रीला। जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून शुंगारतळीतील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची फसवणूक केल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। फिर्यादी अब्दुल मुत्तलिब ताज मोहम्मद साल्हे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार अब्दुल साल्हे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मुंबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत। त्यांचे मूळ गाव शृंगारतळी असून कार्यक्रमानिमित्त वर्षातून ते दोन वेळा येथे येतात। त्यांच्या शृंगारतळी येथील भूमापन क्रमांक 64 ही जमीन खरेदी करण्यासाठी त्यांच्या ओळखीचे रमजान इब्राहिम साल्हे, मुश्ताक इसाक तांडेल, आमिर साल्हे या एजंटांमार्फत व्यवहार केला होता। सदर जमीन खरेदी करून जमिनीचे मालक हिस्सेदार यांना त्यांच्या आपापल्या बँकेच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले। फिर्यादी हिस्सेदार यांना एकूण 43,60,000 रुपये वेळोवेळी पाठवले। फिर्यादी साल्हे यांनी खरेदी खत बाबत विचारणा केली असता यातील एजंट यांनी खरेदी खताकरिता टाळाटाळ केली। तसेच फिर्यादी यांचे नाव पाहिले कुल मुख्यत्यार केलेलं असताना देखील त्यातील एक हिस्सेदार मयत झाल्याचा फायदा घेऊन तिन्ही एजंटांनी जागा मालकांची दिशाभूल केली। एकमेकांच्या संगनमताने सर्व ठिकाणी एकमेकांना साक्षीदार राहून स्वतःची नावे दुसरे कुल मुख्यत्यार पत्र तयार करून सदरची जागा विक्रीस काढली आहे। म्हणूनच यातील तिन्ही आरोपी यांनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी साल्हे यांची 43,60,000 रुपये रकमेची फसवणूक केली आहे। भाद 20/406/420 व 36/99 गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तुषार पासपुते करीत आहेत। महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।